एनपीपीएनं हृदयरोगावरील शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात येणाऱ्या स्टेंटच्या किमती 85% कमी केल्यानंतर मुंबईतील रुग्णालयात आधुनिक पद्धतीच्या बायो रिझॉर्वेबल स्टेंटची कमतरता जाणवू लागली आहे. एनपीपीएनं किंमत निर्धारित केल्यानंतर स्टेंट कंपन्यांनी रुग्णालयात वितरित केलेले स्टेंट पुन्हा घेतलेत, त्यामुळे अनेक ऑपरेशन्स रद्द करण्यात आली. नव्या किमतींप्रमाणे लेबलिंग लावण्यासाठी हा स्टॉक पुन्हा घेतल्याचा दावा कंपनीनं केला. लेबलिंग झाल्यानंतर स्टेंटचा पुरवठा पुन्हा केला जाईल असं कंपनीनं म्हटलंय. पूर्वी स्टेंटची किंमत 1,90,000 रुपये इतकी होती, मात्र स्टेंटची किंमत जास्तीत जास्त 29,600 रुपये इतकी ठरवण्यात आली. स्टेंटवर नव्या किमतीच्या लेबलची आवश्यकता नसल्याचं एनपीपीएनं स्पष्ट केलंय. कंपनीनं नव्या किमती वितरक आणि रुग्णालयांना कळवाव्यात, मात्र रुग्णांकडून अधिक पैसे उकळू नये असे आदेश एनपीपीएनं दिले आहेत. स्टेंटच्या किमतीत केलेल्या मोठ्या कपातीनंतर एनपीपीएनं बाजारातून स्टेंटचा साठा गायब होणार असल्याची शक्यताही वर्तवली होती. एनपीपीएनं राज्यांच्या मुख्य सचिवांना याबाबत पत्राद्वारे पुरवठ्यावर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले होते, मात्र तरीही ऐनवेळी स्टेंटची कमतरता निर्माण झाल्यानं रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.